आता इंदापुरात एक महत्वाची बातमी समोर येते अंकिता पाटील आता जनसंवाद यात्रा करणार असल्याची माहिती आहे तर इंदापूर मतदारसंघामध्ये अंकिता ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही जनसंवाद यात्रा निघणार आहे दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं इंदापूर तालुक्यामध्ये या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आणि याचवेळी अंकिता पाटील यांनी सुद्धा हाती तुतारी घेतली आहे त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणुकीसाठी ही जनसंवाद यात्रा काढली जाणार आहे त्याचा कसा परिणाम आता आगामी निवड निवडणुकांमध्ये पाहायला मिळतोय ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरेल अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत आणि त्या आता जनसंवाद यात्रा काढणार आहेत आता इंदापुरात एक महत्वाची बातमी समोर येते अंकिता पाटील आता जनसंवाद यात्रा करणार असल्याची माहिती आहे तर इंदापूर मतदारसंघामध्ये अंकिता ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही जनसंवाद यात्रा निघणार आहे दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं इंदापूर तालुक्यामध्ये या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आणि याचवेळी अंकिता पाटील यांनी सुद्धा हाती तुतारी घेतली आहे त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणुकीसाठी ही जनसंवाद यात्रा काढली जाणार आहे त्याचा कसा परिणाम आता आगामी निवड निवडणुकांमध्ये पाहायला मिळतो आहे ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरेल अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत आणि त्या आता जनसंवाद यात्रा काढणार आहेत